भारतीय अर्थसंकल्पाला एक मोठी परंपरा आहे आणि भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास सुद्धा मोठा आहे. त्यावर ग्राफिक्सच्या मदतीने एक नजर टाकूयात. देशाचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं सादर करण्यात आला होता. ब्रिटिश इंडियाचा अर्थसंकल्प होता. 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पहिला अर्थसंकल्प भारताचे पहिले अर्थमंत्री आर के षणमुखम यांच्याकडून सादर झाला. सुरुवातीला इंग्रजी भाषेत अर्थसंकल्पाची छपाई झाली. 1955-56 पासून हिंदी भाषेतही छपाई सुरू झाली. निर्मला सीतारामन यांचं 2020-21 साली सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण झालं. आतापर्यंतचं हे सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण मानलं जातं. 2020-21 त्यांचा भाषण कालावधी होता 2 तास 42 मिनिटं. 2019-20 मधील सीतारामन यांचं भाषण 2 तास 17 मिनिटांचं होतं. अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक शब्द 18,650 ते म्हणजे 1991 साली मनमोहन सिंग यांचं भाषण. आजवर सर्वात कमी कालावधीचं अर्थसंकल्पीय भाषण हे 1977 मध्ये ऐकायला मिळालं होतं. तत्कालीन अर्थमंत्री हिराभाई पटेल यांनी अवघ्या 800 शब्दांचा अर्थसंकल्प मांडला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.